राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची नितेश राणे यांची लायकी आहे का, अशी टीका जालन्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी आता केलेली आहे। राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये भाड्याने कलाकार आणले जातात हा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना जेथलिया यांनी राणेंवरती हा हल्ला बोल केला। की ज्यांची लायकी नाही त्या ठिकाणी त्यांनी राहुल गांधीच्या बाबतीत राहुल गांधीजीच्या बाबतीत बोलणं हे त्यांच्यासाठी हे योग्य नाही, त्यांना आम्ही त्याचा निषेध करतो। राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आता मनसेने शेगावमध्ये काँग्रेसची सभा उधळून टाकण्याचा इशारा दिलेला होता आणि या मुद्द्यावरती मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचंही पाहायला मिळालं होतं। पण मनसेचं हे आंदोलन म्हणजे पोलिसांसोबत सेटिंग होती का हा सवाल आता निर्माण झालाय। याचं कारणही तसंच आहे, कारण मनसेचे बुलढाण्यातले पदाधिकारी विठ्ठल लोखंडकर यांनी रास्ता रोको आंदोलनापूर्वी पोलिसांसोबत सेटिंग केल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये लोखंडकर पोलीस अधिकाऱ्यांना समजावताना दिसतात, आम्ही मेन रोडवरती आंदोलन करतो, तुम्ही आम्हाला व्हॅनमध्ये टाका, प्रेसवाले फोटो घेतील, असं सांगत लोखंडकरांनी पोलिसांसोबत सेटिंग केली आणि त्यामुळे काँग्रेसची भारत जोडो यात्रा रोखण्यासाठीचं हे मनसेचं आंदोलन होतं की फक्त वातावरण निर्मिती, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। चहा बाजू नका, पाणी बाजू नका।